लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्हीत जॉईन करा. EIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, EIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98198-30193, यशोदा मॅडम 98214-76438. वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ गावातून शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. अनेक वर्ष लोकप्रतिनिधी व प्रशासनानं लक्ष न दिल्यानं ही अवस्था झाल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला असून तात्काळ रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायतच्या बाजूने शिरोडा वेळागर पर्यंत सागरतीर्थ गावातून जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. तसेच या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रस्ता केल्यानं पावसाळ्यात पाणी साचून हा रस्ता बंद होतो. याचा विद्यार्थ्यांना, वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेली अनेक वर्ष या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनानं लक्ष न दिल्यानं याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. मी आता या ठिकाणी सागरतीर्थ, वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ गाव आहे, तिकडून त्या गावातून जो शिरोडा वेळागर जे पर्यटनाचं मुख्य ठिकाण आहे या वेंगुर्ले तालुक्यातील, त्या शिरोडा वेळागरमध्ये सागरतीर्थवरून हा रस्ता जातो. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की अतिशय दुर्दशा या रस्त्याची झालेली आहे. गेली कित्येक वर्ष जेव्हापासून हा रस्ता या ठिकाणी बनला तेव्हापासून पुढे गेली कित्येक वर्ष या रस्त्यावर एकही रुपया खर्च झालेला नाही, असे ग्रामस्थांचे वारंवार या ठिकाणी आरोप आहेत. या रस्त्यावरून ज्यावेळी पर्यटनाचा हंगाम असतो त्यावेळी बरेच पर्यटक ये जा करत असतात. या ठिकाणी मुख्य पर्यटनाचं हे ठिकाण आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी हॉटेल्स आहेत आणि पर्यटनासाठी हे एक मुख्य असं ठिकाण आहे आणि या ठिकाणी पर्यटक ये जा करत असतात, त्यामुळे मोठा त्रास हा पर्यटकांना होतो. त्यापेक्षाही मोठा त्रास या ठिकाणी रिक्षा व्यावसायिक आहेत किंवा जे 2-व्हीलर आहेत किंवा 4-व्हीलरवाले आहेत, वाहन चालक आहेत, त्यांनाही या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर हे जे मागचं जे ठिकाण आहे पाण्याचं त्या ठिकाणी संपूर्ण पाणी भरून हे वाहतूक या ठिकाणी ठप्प होते. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांनी हा वारंवार या ठिकाणी पाठपुरावा करूनही त्यांना कोणीही दाद देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नक्की काय प्रकार आहे या रस्त्याचा आणि किती वर्ष झाली आहेत या रस्त्याला. आपल्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत तर आपण त्यांना विचारूया. आम्ही आता या रस्त्याची या ठिकाणी परिस्थिती बघितली आहे, संपूर्ण खड्डे आहेत, वाहनांना त्रास होतोय, तर काय सांगाल याबद्दल? हा आमचा रस्ता म्हणजे नॉर्मली तरी आम्हाला सुधारून द्यायचा, 5 वर्ष आम्ही मागणी करतो, एक कानाने घालतात दुसऱ्या कानाने सोडून देतात. आम्ही आधी तक्रार करायला गेलो ते बोलतात हो नंतर या हे करा, पण तसं तर काही होतच नाही. इकडे शाळेच्या स्कूलचा मुलांचा एवढा त्रास होतो की ऑलमोस्ट अर्ध्यावर त्यांना लहान छोट्या मुलांना सोडावं लागतं. कित्येक वेळा त्यांच्या आई वडील यायला त्यांना उशीर होतो. भीती वाटते की रिक्षावाला जे आहेत त्यांना सोडून त्यांना आपलं नुकसान करून त्या मुलांसोबत राहावं लागतं. माझं मागणं एवढंच आहे की ग्रामस्थांकडे की आमचा यंदाच्या वर्षी तरी रस्ता सुधारून द्यावा. बरं, आता 5वा गणपती होऊन गेला, 5 गणपती आम्हाला बोलले की 5 गणपतीपर्यंत तुमचा म्हणजे हर वर्षी आम्हाला एकच बोलतात की तुमचा रस्ता आम्ही सुधारून देणार, पण अजून तर रस्ता सुधारून होत नाही. 5वा गणपती आता होऊन गेला आहे तरी पण अजून रस्त्याला तर मागणी म्हणजे खड्डे जरा पण हे केले नाही. एवढं ग्रामस्थांकडे माझी एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता सुधारून द्यावा. यंदाच्या वर्षी तरी आमचा रस्ता पूर्ण झाला पाहिजे. इकडे पाण्याला त्या टायमाला ते नॉर्मल एकदम ते चुकीच्या जागेवर त्यांना माहीतच नव्हतं की पाणी कुठसून हे होतं. ते ॲक्च्युली ते उतार ह्या साईडला आहे, इकडून त्यांनी हे उतार केलं पाहिजे, ते चुकून त्यांनी लेफ्ट साईडला म्हणजे खालच्या एकदम स्ट्रेट भागावर त्यांनी हे करून ठेवलेलं आहे. आमची मागणी ही आहे की हा तर पूर्ण रस्ता जरा या रस्त्याच्या लेवलवर आला पाहिजे आणि म्हणजे येण्याजाण्याकरिता त्यांची लोकांची तरी वाहनाची सुविधा झाली पाहिजे, जाणेकरून ती शाळेची छोटी मुले आहेत इकडे पाणी आमच्या तर म्हणजे माझ्या तर कमरे एवढं पाणी भरतं म्हणजे लहान मुलांची बुडण्याची ती शक्यता असते. त्यांचं तरी बघून तरी हा रस्ता सुधारला पाहिजे. आम्ही तर कसं पण हँडल करू शकतो पण लहान मुलं ते करू शकतो. लहान मुलं कित्येक इकडे फिरत आहेत. एवढीच मागणी आहे की आमचा सागरतीर्थाचा म्हणजे नॉर्मली जो प्रायव्हेट रोड नाही आपला, नॉर्मली जो सागरतीर्थाचा महामार्ग आहे तो नॉर्मल तरी सुधारून द्यायचा, एवढीच मागणी आहे. आम्ही पूर्ण हायवे करू असं बोलत नाही, का आम्हाला जो पक्का रस्ता आहे आपला आहे तसा तरी जेणेकरून हे आता गुडघ्यापर्यंत खड्डे होत आले आहेत. या रस्त्याची बरीच झाली कित्येक वर्ष तरी, कमरे इतकं पाणी इकडे पावसाळ्याच्या हंगामी सुद्धा असते,
लोकांची ये जाण्याची मुश्किल होते ये जाणं करता, त्यामुळे शासनाने या रस्त्याकडे लक्ष घालून आम्हाला पर्यायी म्हणून मार्ग आम्हाला नवीन रस्ता करून द्यायला पाहिजे. तसंच हंगामी दिवसात भरपूर पर्यटक ये जाण असते, त्यामुळे इथून फोर व्हीलर येताना टू व्हीलर पास जाताना भीतीचे वातावरण अनुभवते. हे एवढे खड्डे झालेले आहेत की झाली 4-5 वर्ष तरी असेच खड्डे पडलेले आहे. तात्पुरते आम्ही गणपती सीझनात तात्पुरते एक जवळचे कचरा बी लाई करून ते बुजवत असतो. पुन्हा मध्ये दरवर्षाची वर्ष ते उचलत असतात पावसाचे. फोर व्हीलर गाडी आली गेली की ते उचलून ते बाहेर पडतात, परत तसेच राहतात. त्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष घालून आम्हाला पर्यायी मार्ग नवीन रस्ता करून द्यावा. ह्या रस्त्याची दुर्दशा कित्येक वर्ष अशीच आहे. आता काय आहे की हे सगळं जे पाणी आहे ना ते इथून जात नाही, पावसात एवढं एवढं पाणी जमतं आणि मग इथून गाडी स्कूटर वगैरे जाऊ शकत नाही. तसंच हे जे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यात एखादी गाडी बुडण्याचा चान्स असतो, मुलं पडतात, बायका पडतात स्कूटरवरच्या. त्यामुळे ह्या रस्त्याचं काम झालं पाहिजे, रस्त्याची उंची वाढवली पाहिजे आणि त्याला पाणी जायला चांगल्या मोऱ्या व्यवस्थित त्याचं हाईट घेऊन म्हणजे त्याचा उतार कुठे आहे ते बघून सगळं केलं पाहिजे. आणि हे आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांनी याच्यावर लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम करावं. म्हणजे निदान ह्या वर्षी जरी काम केलं तर पुढच्या वर्षीपासून आम्हाला त्रास होणार नाही किंवा कमी होईल. आता हे गेली मला वाटतं मी तर बघतोय 10-15-20 वर्ष तरी असंच बघतोय तिथे कोणी लक्ष देत नाही. तर ह्या हा छोटासा पॅच आहे, तिथून इथपर्यंत जर उंची वाढवली आणि शासनाने मदत केली तर ह्या आमच्या गावच्या लोकांचं आणि हे पाणी जाण्याचं जर काहीतरी केलं तर ह्या लोकांना जरा सुख मिळेल थोडं तरी. तर त्या दृष्टीने शासनाने लवकरात लवकर करावं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.